हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। अपन आज डिटर्मिनेंट एंड मॅट्रायसेस मधला एक्सरसाइज मधले नवीन प्रॉब्लेम सोल्व करणार आहे। फ्रेंड्स, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण इंट्रोडक्शन, वैल्यू ऑफ डिटर्मिनेंट, डिटर्मिनेंट ऑफ ऑर्डर थ्री, माइनर एंड को फैक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनेंट, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनेंट फ्रॉम 1 to प्रॉपर्टी नंबर 7, हे सर्व बघितलं। ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनेंट मधली सर्व थिअरी पण बघून टाकली आपण। आता त्यावर डिपेंड, यावर 5व्या आणि 6व्या प्रॉपर्टीवर डिपेंड अशी एक्सरसाइज आपण सॉल्व करतो। याच्यावर डिपेंड्स 4.3 आहे, बट वी आर नाऊ लर्निंग द व्हॉट एक्सरसाइज 4.2। ओके माय डियर फ्रेंड्स, नाऊ वी फिनिश द व्हॉट फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस एक्सरसाइज इन प्रिवियस लेक्चर। वी ऑल्सो फिनिश द व्हॉट क्वेश्चन नंबर 2, ओके, in previous lecture, and now we are going to learn the what a new question number 3. Okay, ata apan question number 3 kay karto hai learn karto hai. To ek khas goshta ashi hai ki aplyala ya determinant chi value kay dakvayachi, 4 aac dakvayachi. Okay, let yala call kara d, okay, ए प्लस बी, ए बी ए, ए प्लस सी, सी बी, सी बी प्लस सी। ओके, नाउ अप्लाय द ऑपरेशन। ऑपरेशन अशा प्रकारे तुम्ही आता अप्लाय करायचे की जेणेकरून आपल्याला राईट हँड साईडला काय यायला पाहिजे, 4ac यायला पाहिजे। ओके, मग आता तुम्ही म्हणाल कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं, मला कसं काय कळेल, तर हा सध्या प्रॅक्टिसचा भाग आहे। ऑपरेशन मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही फक्त ते अप्लाय करायची प्रॅक्टिस करा, मग पुढची स्टेप आहे तुम्हाला ॲटोमॅटिक ऑपरेशन आठवेल, ती वेगळी स्टेप आहे। एवढं कळतं आहे की 4 वेळेस हा जो आहे ए बी सीची 4 टाईम्स आहे, म्हणजे ए बी सी आपण आणायला हवं। मग आपण एक काम करू, अप्लाय C1 वर ऑपरेशन करू की C1 मध्ये ना आपण C2 ॲड करू आणि C3 ॲड करू। ओके, वी गेट व्हॉट डी, मग आपल्याला डी भेटेल। आता तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे, कसं ए प्लस बीमध्ये ना ए ॲड केला किती झाला, ट्वाईस आहे, बीमध्ये बी ॲड केला ट्वाईस बी। ओके, ए प्लस सीमध्ये ना हा ए ए ट्वाईस ए होऊन जाईल। ओके, आणि एक खास गोष्ट अशी की हा सी आणि हा सी ट्वाईस सी होऊन जाईल, ओबियसली यामध्ये काही फरक पडणार नाही। आता यामध्ये आपण बी आणि बी ट्वाईस बी झाला, सी आणि सी ट्वाईस सी होईल, म्हणजे C1 मध्ये आपण C2 आणि C3 ॲड केला, हे ऑपरेशन आहे। ओके, अँड दिस इज व्हॉट ॲज इट इज। दिस इज सो मच इंटरेस्टिंग थिंग। ओके, म्हणजे तुम्ही फक्त C1 मध्ये C2 आणि C3 ॲड केल्यावर तुम्हाला हे भेटलेलं आहे, ए प्लस ए ट्वाईस ए झाला आहे, बी प्लस बी ट्वाईस बी झाला आहे, आणि यावर दोघींवर काहीच फरक पडलेला नाही, लक्ष ठेवायचं। ओके, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट ऑपरेशन। तुम्ही यातून 2 कॉमन काढू शकता आता। ओके, टेकिंग 2 कॉमन, वी गेट
ओके एंड दिस इज व्हाट ए प्लस बी. ए प्रत्येकातून टू कॉमन निघतो आहे ना, एखाद्या रोमधून किंवा कॉलममधून तुम्ही कॉमन काढू शकता ह्या नियमानुसार. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. टेकिंग टू कॉमन वी गेट. आता अजूनही आपलं टार्गेट आलेलं नाही 4ACचं, मग आता पुढचं ऑपरेशन असं अप्लाय करायचं. अप्लाय ऑन C1, C1 मधून C2 प्लस C3 ची ॲडिशन जी ना ती सबस्ट्रॅक्ट करायची. ओके बघा, आता C1 ऑपरेशन, A त्यातून सबस्ट्रॅक्ट केला आणि B पण सबस्ट्रॅक्ट केला. ओके ओबियसली बघून घ्या, A प्लस B हा सबस्ट्रॅक्ट केला आणि हा पण सबस्ट्रॅक्ट केला ॲज इट इज. ए इथे मिळेल 0. इथे ना आता आपण काय केलं, ए प्लस सी ओके इथे आला मायनस सी, ए प्लस सी सी. बी प्लस सी सी ठीक आहे. इथे आपल्याकडे येईल मायनस सी, कारण हा बी हा सी कट होतो आहे फक्त मायनस सी, इथे पण मायनस सी राहिला होता आणि हे ॲज इट इज. ओके फ्रेंड्स, मी एक काम केलं आहे, याला सिम्प्लिफाय करून त्याच्याच पुढे ती स्टेप लिहिलेले ठीक आहे. देन वी मूव फॉर द व्हॉट ॲट अ टाईम टू ॲट ऑपरेशन्स जे ते आपण अप्लाय करूया. अप्लाय C2 ऑपरेशन अप्लाय करायचं, काय C2 C1 ॲड करायचं. ओके अँड C3 ऑपरेशन अप्लाय करायचं, C3 C1 अप्लाय करायचं. वी गेट ओके मग आता C2 C1 ॲड करायचं तर मिळणार आहे बघा C2 C1 ॲड करायचं तर एस मिळेल आपल्याला, म्हणजे C1 काहीच क्रिया होणार नाही, C1 ॲज इट इज. आणि C2 C1 ॲड करायचं तर ए येईल, इथे प्लस सी मायनस सी एच राहील, इथे हा प्लस सी मायनस सी होऊन जाईल म्हणजे 0 येऊन जाईल. आता C3 ना C1 ॲड करायचा, बी ॲज इट इज राहील, हा सी कट होऊन जाईल. ओके आणि हा बी प्लस सी आणि मायनस सी कट होईल. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके फ्रेंड्स,
म्हणजे आपण जर का नीट बघितलं तर हा डिटर्मिनेंट आपल्याला मिळाला आहे. मग आपण आता परंतु फोर ए सी मिळालं, फोर ए बी सी मिळालेलं नाही आहे, त्याच्याकडे आपली वाटचाल चाललेली आहे, लक्षात ठेवा. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिटर्मिनेंट. मग आता याच्यामधून बरोबर आपण अगोदरच आपल्याकडे टू आहेच, लक्षात ठेवायचं. म्हणजे ए बी सी एक वेळेस कॉमन निघायला हवा, इथे प्रत्येक एक वेळेस ए, एक वेळेस बी आणि एक वेळेस सी कॉमन निघायला पाहिजे. म्हणजे इथे टॉईस ए बी सी कॉमन येऊन जाईल आपल्याकडे. बघूया आता पुढची स्टेप काय करायची आपण नेक्स्ट स्क्रीनवर. ओके, मग आता आपल्याला यातून ए कॉमन घेऊ शकतो आपण, यातून बी कॉमन घेऊ शकतो आणि यातून सी कॉमन घेऊ शकतो. म्हणजे टेकिंग द व्हॉट सी ए बी कॉमन फ्रॉम सी वन सी टू सी थ्री रिस्पेक्टिवली and so we got the word d is equal to 2 a common kadla b common kadla and c common kadla zero one one minus one one zero minus one zero वन. ओके, म्हणजे प्रत्येक यातून सी काढला, यातून ए कॉमन काढला, यातून बी कॉमन काढला, कॉमन काढल्यानंतर तिथे हे नंबर मिळणार आहे. इथे झिरोतून सी कॉमन काढला तर झिरोच राहील, लक्षात ठेवाले वाक्य. ओके, बघा आता इथे ए मधून ए कॉमन काढला तर ए मिळेल, बी मधून बी कॉमन काढला तर इथे वन, इथे झिरोचा झिरोच राहील, वन येईल. ओके, आणि आता आपलं टार्गेट हे आपण डिटर्मिनंट सॉल्व करायचं. ओके, दिस इज आवर टार्गेट. आता डिटर्मिनंट सॉल्व करायचा, तर टॉईस ए बी सी तुमच्याकडे असणार आहे तसाच तसा, आणि सर्व आतल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी ती ब्रॅकेटमध्ये येईल. झिरो, वन इंटू वन, वन इंटू वन वन, झिरो मायनस वन झिरो प्लस वन ओके वी गॉट द वॉट. बघा त्याला काळजीपूर्वक सॉल्व करावं लागेल. मायनस वन झिरो मायनस वन येईल, ते वन मायनस झिरो वन आला. हा सिम्पल टर्म. ओके, दिस इज झिरो, दिस इज प्लस वन, दिस इज प्लस वन, दिस इज टू. ओके फ्रेंड्स, देअरफोर डी इज इक्वल टू फोर ए बी सी. ओके, अँड सो we get a plus b a b a c plus a c b c b plus c फोर ए बी सी हिन्स प्रूव्ह.
ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण लास्ट आन्सर आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळवलेलं आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके फ्रेंड्स, तर इथे आपलं हे इंटरेस्टिंग मोठे एक्झाम्पल संपलेलं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये सिम्प्लिफाईड स्टेप होत्या, परंतु तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते लक्षात ठेवावं लागत होतं. क्वेश्चन नंबर 3 की तुम्ही अगोदर काय ॲडिशन काय केली, मग कोणतं ऑपरेशन तुम्ही सेकंड वेज वापरलं. ओके, जे 1 by 1 स्टेप तुम्ही कवर करत गेले आणि मग तुम्हाला भेटला ॲन्सर. ओके फ्रेंड्स, देन वी गो फॉर नेक्स्ट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवणार आहे आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे दिस डिटर्मिनंट शूड बी इक्वल टू व्हॉट 0. तो डिटर्मिनंट यायला पाहिजे. तर मित्रांनो, ही जी टर्म आहे ना, ही तुम्हाला पहिल्यांदा दिसते, तिला लॉग म्हणतात. लॉग म्हणजे लॉग ऑफ वाय टू द बेस एक्स, लॉग ऑफ झे टू द बेस एक्स, लॉग ऑफ एक्स टू द बेस वाय 1, लॉग ऑफ झे टू द बेस वाय, लॉग ऑफ एक्स टू द बेस झेड, लॉग ऑफ वाय टू द बेस झेड, हे असं लॉगच्या टर्म्स द्या. ओके, मग त्या लॉगरिथम नावाचं चॅप्टरच आहे आपल्याला, ते आपण तेव्हा आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. आता कामापुरतं घ्या. म्हणजे ह्या याला डिटर्मिनंट म्हणायचं, याला सॉल्व करत चालायचं ह्या साईडला, त्याला डी म्हणून, आणि त्या डीची किंमत 0 आणायची. ओके रेडी? आणि 0 आणण्यासाठी आपण प्रॉपर्टी नंबर 1 पासून तर प्रॉपर्टी नंबर 7 पर्यंतची एक गोष्ट आठवायची, का 2 row किंवा कॉलम काय दाखवायचे, आपण सेम दाखवायचे. ओके, मला वाटतं तुम्ही रेडी झाले असाल. मग आता आपण एक काम करू यार, एक खास गोष्ट बघा. सिन्स एखादा लॉग एक्स घेतला तुम्ही आणि बेस सेम असला तर त्याचं ॲन्सर 1 येतं. म्हणजे लॉग ऑफ फंक्शन टू द सेम बेस असा जर असला तर 1 येतं. इथे 1 आहे बघा, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. मग आता काय करायचं, तर हा एक्स फॅमिलीवालाच्या लाईनीमध्ये, म्हणून याचा लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स घ्यायचा आणि हे दोघे जे आहे तसेच तसे लिहायचे. ओके, सेम. आता ही वायची फॅमिली दिसते बा, म्हणून इथे लिहिताना आहे ना लॉग ऑफ वाय टू द बेस इज 1 अँड लॉग ऑफ झेड टू द बेस झेड इज 1. ह्या 2 वापरायच्या इथे. म्हणजे इथे तुम्ही लॉग ऑफ वाय टू द बेस वाय वापरा 1ची किंमत, हा आहे तसाच तसा. हे वरती तर याला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे 1 ही झेडची फॅमिली दिसते, तर झेडचं वापरायचं तिथे, म्हणजे लॉग ऑफ झेड. ओके फ्रेंड्स, आता एक खास गोष्ट अशी काय, की तुम्ही ज्यावेळेस हे सोडवाल तर एक गोष्ट येईल, लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स. ओके, इथे लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ वाय. ओके, लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ झेड.
लॉग ऑफ वाई इथे लॉग ऑफ वाई अपॉन लॉग ऑफ वाई लक्षात ठेवाले हाँ म्हणजे सिंस लॉग असा असेल तो लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी असतो हा फॉर्म्युला वापरलाय प्रत्येक ठिकाणी जो वरती झेड आहे खाली एक्स आहे तो लॉग ऑफ एक्स लिहायचा ओके ठीक आहे मग आता आपण एक काम केलं यातून लॉग एक्स कॉमन काढायचा वन अपॉन लॉग एक्स ओके यातून वन अपॉन लॉग वाय कॉमन काढायचा ओके ठीक आहे आणि यातून लॉग झेड कॉमन काढायचा म्हणजे वन अपॉन लॉग एक्स कॉमन काढला ओके नंतर लॉग ऑफ वाय लॉग वाय कॉमन काढला नंतर लॉग झेड कॉमन काढला तर आपल्याला काय मिळेल इथे लॉग एक्स मिळेल इथे लॉग एक्स आहे लॉग एक्स किंवा तुम्ही असं लक्षात ठेवा यातून लॉग एक्स काढला यातून लॉग वाय कॉमन काढला आणि यातून लॉग झेड कॉमन काढला प्रत्येकातून खालचा डिनॉमिनेटरवाला कॉमन काढला आहे म्हणजे वन अपॉन लॉग एक्स इथून कॉमन काढला इथे वन अपॉन लॉग ऑफ काढला इथे लॉग ऑफ झेड काढला म्हणजे आपल्याला इथे भेटेल लॉग एक्स ओके इथं पण भेटेल लॉग एक्स सेम इथे काय भेटेल लॉग वाय लॉग वाय लॉग झेड ओके फ्रेंड्स नाउ टेकिंग लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड कॉमन फ्रॉम ऑल टर्म्स आणि ऑल टर्म्समधून जर का तुम्ही तो कॉमन घेतला तर वरती लॉग एक्स पहा लॉग वाय लॉग झेड मी ही टर्म मागच्या बाजूला लिहिलं काही फरक नाही पडत मग इथे सर्व ठिकाणी वन वन येऊन जाईल यातून लॉग एक्स काढला यातून लॉग वाय कॉमन काढला यातून लॉग झेड कॉमन काढला आता दोन रो किंवा दोन कॉलम सेम असल्यावर आन्सर झिरो तर त्याचं झिरो जाईल ना झिरो आणि दिस सेम टर्म अपॉन सेम टर्म म्हणजे वन झिरो येईल ओके म्हणजे जे दिलेलं होतं ते काय झालं बरोबर प्रूव्ह झालं ओके फ्रेंड्स सो वी राईट डन द व्हॉट ही इज प्रूव्ड हियर कारण आपल्याला जे विचारलेलं होतं ते आपण झिरो दाखवलेलं आहे पण लक्ष देऊन तुम्हाला करावं लागेल की इथे तुम्हाला ही डेफिनेशन माहिती असणं जरुरीचं होतं वनच्या ऐवजी ते टाकलं ओके नंतर ही डेफिनेशन माहिती असणं जरुरीचं होतं मग लॉग ए अपॉन बी याला आपण डिव्हिजनमध्ये घेतलं मग यातून लॉग एक्स कॉमन काढला वन अपॉन लॉग एक्स यातून वन अपॉन लॉग वाय काढला यातून लॉग वन अपॉन लॉग झेड काढला आणि डिटर्मिनंट असंच तसं राहिला ओके फ्रेंड्स ठीक आहे अशा प्रकारे आपण ह्या डिटर्मिनेंटची व्हॅल्यू बरोबर झिरो दाखवला देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट एक्झाम्पल अर्थात एक्झाम्पल जे ते मोठे मोठे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये दोन एक्झाम्पल होते दोघे घेतले आपण आता आपण क्वेश्चन नंबर फोरकडे जाणार आहे ओके फ्रेंड्स देन वी मूव फॉर द व्हॉट क्वेश्चन नंबर फोर दिस इज क्वेश्चन नंबर फोर आणि आपण सर्वात पॅटर्न रेडी करून ठेवल्यामुळे आपल्याला इझी जातं क्वेश्चन नंबर फोर रेडी आहे डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला इक्वल टू झिरो आहे ओके
आणि सॉल्व द फॉलोइंग डिटर्म क्वेश्चन्स असं आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे मित्रांनो, सॉल्व करा म्हणजे एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत काढण्यासाठी मग हा जो डिटर्मिनंट आहे तसंच तसा लिहून घेतला आपण. आता अप्लाय आर टू, आर टूवर अप्लाय करायचं. काय करायचं? आर टूमधून आर वन सबस्ट्रॅक्ट करायचं आणि आर थ्रीवर अप्लाय करायचं की आर थ्रीमधून आर वन सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे एका वेळेस दोन ऑपरेशन मी करतो आहे बघा. म्हणजे आर वनवर काहीच फरक पडणारा नाही आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे हिच्यामध्ये जो आर वन आहे ना त्याच्यावर काहीच फरक नाही पडणार. म्हणजे आहे तो तसंच तसा लिहून घ्यायचा. एक्स प्लस टू, एक्स प्लस सिक्स. कारण ऑपरेशन कोण आहे, कोणाचं आहे ऑपरेशन? याचं आहे. कारण हिच्यामध्ये दाखवला आहे आपण ऑपरेशनवाला, तो हे ऑपरेशन आहे त्याचं. मग ते याचं ऑपरेशन काय आहे? तर त्यातून आर वन सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे एक्स एक्स कट होऊन जाईल, सिक्समधून टू गेला किती येईल, येथे येईल फोर. इथे एक्स एक्स कट होऊन जाईल, मायनस वनमधून मायनस सिक्स जाईल, मायनस सेवन होईल. एक्स एक्स कट होऊन जाईल, इथे थ्री येईल. ओके, तसंच आर थ्रीमधून सुद्धा काय करायचं आहे, आर वन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही आता याच्यावर ऑपरेशन करायचं, याच्यावर हे ऑपरेशन करायचं. ठीक आहे, यातून आर वन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग यात एक्स एक्स कट होऊन जाईल, मायनस वन मायनस टू मायनस थ्री येईल, टू मायनस सिक्स मायनस फोर होईल. एक्स एक्स कट होऊन जाईल, सिक्स प्लस वन मायनस वनचा प्लस होऊन जाईल, सेवन येईल तो. ओके, मग आता यानंतर मी अगोदरच ऑपरेशन लिहून ठेवलेले आहे सिम्प्लिफाय व्हावं म्हणून. तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर हे कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं ते वेगळी गोष्ट आहे. अगोदर अप्लाय करणं महत्त्वाचं आहे. मग हे कसं लिहायचं ते प्रॅक्टिस नंतरचा भाग येतो. आता यावर ऑपरेशन करायचे. कोणावर? सी टूवर आणि सी थ्रीवर. सी वन ॲज इट इज लिहायचं आहे. ओके, मग तुम्हाला ऑपरेशन दिसायला हवे म्हणून इथे परत लिहितो आहे. अप्लाईंग सी टूमधून सी वन सबस्ट्रॅक्ट करायचा. सी टूमधून सी वन सबस्ट्रॅक्ट करायचा म्हणजे हा येईल फोर. बघा, एक्स एक्स कट होऊन जाईल, सिक्स मायनस टू फोर येईल, मायनस सेवन मायनस फोर मायनस इलेवन होईल. ओके, मायनस फोर मायनस मायनस प्लस होऊन जाईल तो मायनस वन येईल. आणि एक अँड ऑपरेशन सी थ्रीवर परत ऑपरेशन करायचं, सी थ्री मायनस सी वन करायचं. ओके, मग सी थ्रीमधून सी वन सबस्ट्रॅक्ट करायचा म्हणजे हा मायनस टू मायनस वन मायनस थ्री होऊन जाईल. थ्री मायनस फोर मायनस वन होईल. ओके, आता तुमच्याजवळ हे सिम्प्लिफाईड झालेलं आहे, डिटर्मिनंट आलेलं आहे. यानंतर तुम्ही जे ओके देन यू कॅन वर्क फॉर व्हॉट डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करू शकता तुम्ही. आता ही लाईन ही लाईन गेली होती.
ओके फ्रेंड्स, एक्सपान्शन केलं आता हे का लिहिलं एवढं सिम्प्लिफाईड तुम्हाला जावं म्हणून. डायरेक्ट ही स्टेप लिहू शकत होते आपण, हे मायनस 1 1 10 हा प्लस तो होऊन जाईल मायनस 40 मायनस 4 33 मायनस 33 होईल. ओके, ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता मायनस 111x आणि याला जर तुम्ही सॉल्व केला तर येईल 259. ओके, आता मायनस तुम्ही जर का त्याला कन्वर्ट केला म्हणजे याला 37 डिवाईड करायचं, डिवायडिंग बाय 37. तुम्हाला 37 कुठून आणला, कारण दोघी नंबरला कॉमन त्याच्याने डिव्हिजन जाते आपले, हे झाला मायनस 3x मायनस 7. ओके, इट बिकम्स 3x प्लस 7, देअरफॉर इट बिकम्स ठीक है, दिस इज क्वेश्चन नंबर 4. Example number 1, we got the value of x minus 7 by 3, and that is nothing but what? Solve the following equation. म्हणजे हे इक्वेशन आपण सॉल्व केलं, त्याच्यासाठी आपण प्रॉपर्टीज वापरून त्याला सिम्प्लिफाय पण केलं आणि नंतर एक्सपॉन्शन केलं. इथे जर तुम्ही केलं असतं ना डायरेक्ट सिम्प्लिफाय, मग किचकट होऊन गेलं असतं ते सर्व. एकच्या सो मेनी व्हॅल्यूज आल्या असत्या, असं एक्सपॉन्शन इथेच केलं असतं तर मग थोडं कॉम्प्लिकेटेड झालं असतं. म्हणून त्याला ह्या डिटर्मिनंटला प्रॉपर्टी वापरून सिम्प्लिफाय करणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. ओके फ्रेंड्स, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे ना, तर तुम्ही जर बघितलं तर परत त्यामध्ये भरपूर ऑपरेशन्स आपल्याला करावं लागणार आहे. ओके, तर माझी इच्छा आहे की आपण हे जे, कारण याला प्रत्येकाला सोडवणं एक्झाम्पलला समजून घेणं हे थोडंसं किचकट काम आहे, तर आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरच्या वेळेस बरोबर आपण इथून सुरुवात करूया. ओके फ्रेंड्स, तोपर्यंत तुम्ही सर्वित लिहून ठेवा, तयारी करून ठेवा, प्रॅक्टिस करा ऑपरेशनची. ओके, फक्त आपले जे 2 ते 3 एक्झाम्पल्स आपले बाकी आहे ते आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेस कवर करूया. ओके, तोपर्यंत राहा सुरक्षित, आनंदी. थँक्यू व्हेरी मच, बाय.